आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपला एक हाती सत्ता द्या, निपाणीचा विकास करतो अण्णासाहेब जोल्ले. निपाणी नगर परिषद निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता द्यावी, शहराचा विकास चांगला करू असं मत उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केलं. निपाणीच्या प्रभाग 9 मध्ये निवडणूक प्रचारासाठी उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले यांनी आज दौरा केला. प्रभाग 9 च्या उमेदवार राणी शेलार यांनी मतदारांशी सुसंवाद साधला. 2013 साली जनतेने आमच्यावर विश्वास दर्शवला, आमदार शशिकला जोल्ले विजयी झाल्या आणि निपाणी विधानसभा मतदारसंघात विकासाचं पर्व सुरू झालं. आता आम्ही खात्री देतो, निपाणी नगर परिषदेची सत्ता एक हाती भाजपला द्या, निश्चित शहराचा चांगला विकास आम्ही करू असं मत यावेळी अण्णासाहेब जोल्ले यांनी मांडलं. यावेळी विजयबाबा सरकार, हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक समित सासने, सुनील शेलार, उदय शिंदे, विकास वासुदेव, शिवाजी वासुदेव, आकाश शेट्टी, पप्पू सूर्यवंशी, विनय काटे, तुकाराम घाटगे, हरीश दुबले आदी प्रमुख उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी निपाणीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी बोरे. तसेच आमच्या वार्ड नंबर 9 मध्ये पण भरपूर लोकांनी बँकरसाठी अर्ज केलेले आहे किंवा त्याची कागदाची पूर्तता बीजेपी ऑफिसकडे मी स्वतः येऊन दिलेलं आहे, त्यामुळे त्याची पण पूर्तता लवकरात लवकर व्हावी. त्यामुळं वार्डामध्ये जे काही समस्या असतील ते आम्ही सांगतो, कारण 9 वार्डामध्ये मी सुद्धा आहे. तरी मी त्या 9 नंबर वार्डाच्या वतीनं आपणाला विनंती करतो की इथं काही भरपूर समस्या आहेत आणि महिलांना वगैरे घरं वगैरे मिळालेली नाही. मी स्वतः सुद्धा मी अर्ज केलेला आहे, वहिनीनं सुद्धा अर्ज दिलेले आहे. भरपूर 50 अर्ज तरी मी दिसतो. माझी ओळख करून घ्या, माझं चिन्ह आहे कमळ. मी 9 मधली उमेदवार आहे. माझ्या चिन्हाकडे बघून मला सहकार्य करा. तर मला एवढं सांगू इच्छितो की आमच्या वेळेला आपण चुका केलेले आहे की बाबा मागच्या वेळा आपण चूक झालीच होती, काँग्रेसचं इलेक्शन झालं त्यावेळेला ते निवडून आले. त्यानंतर मला असं वाटते 5 वर्षामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं काही काम केलं नाही आहे, जेणेकरून स्पीड ब्रेकर नाही आहे त्या लाईनला जोशी समाजाच्या व्हॅल्यूच्या इथे. त्यानंतर आपल्या इथं काही सुबीकरण झालं नाही आहे. मागच्या वेळेचं शिवा चौकातून सुबीकरण झालेलं आहे शिवाजी पुतळ्याचं अण्णांच्याकडनं, तेसुद्धा मग काँग्रेस सरकार म्हणजे काँग्रेस सरकार असल्यापासून कोणतेही काम झालं नाही मुळामध्ये आतापर्यंत. मग आपण या वेळेला जरा चेंज करूया, राणी वहिनीसने आणि आपण निवडून या वेळेला तेवढं सांगून नव्हतं. फक्त एक काहीच संगमरावर घातलेल्या होत्या, त्याच्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नव्हतं. पण अण्णांनी पहिल्यांदा ते बघितल्याबरोबर आम्ही इथं सुशोभीकरण करणार हे सांगून त्यांनी ते पूर्णत्वास नेलेलं आहे, त्याबद्दल मंडळातर्फे पण मी त्यांचा आभारी आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी चौकात करायचा त्यांचा मानस आहे. त्यापैकी चांगल्या क्वालिटीचे पेवरला घालून चौक सुशोभित करायचा, चारी बाजूला कमान करायची, या प्रकारचे त्यांच्या योजना आहेत. तर यासाठी आणि इतर कुठल्याही तुमच्या समस्या असतील, काही मागण्या असतील, त्यासाठी आपल्याला भाजपच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. दिल्लीमध्ये भाजप आहे, आपले आमदार भाजपचे आहेत. नगरपालिकेत जर आपण सगळे भाजपचे नगरसेवक पाठवले तर आणखीन आपली ताकद वाढेल, आपले काम काय असतील ती करून घेता येतील आपल्याला. त्या दृष्टीने आपण सर्वांनी भाजपच्याच उमेदवाराला निवडून द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आपल्या नेत्यांना आता मी विनंती करतो की ते आपल्याला मार्गदर्शन करावं. मला मिळाले पंधरा आपण सर्व कोर कमिटीनं आपलं सर्व भारतीय जनता पक्षाचं जे निर्णय घेतलेला आहे, ज्याला चुकीचं वाटलं असलं तर सुद्धा किंवा चांगलं वाटलं असलं तर सुद्धा आपण हे समजून घ्यायला होतं. आपलं कुठेही भारतीय जनता पक्षाचं सत्ता नगरपालिकावर आणायचं आणि आपलं कॅन्डिडेट आपलं वाट मधून नक्कीच निवडून घ्यावं, यामधून आपण प्रयत्न करावा. आणि पण तुम्ही आमचंच कॅन्डिडेट काय निवडून घ्यावं म्हणून तुम्ही म्हणत असते, कारण सगळे नेते सगळ्या नेते मंडळ सगळ्या पक्षाचे लोक आता येणार, त्यांचं त्यांनी इलेक्शन मध्ये कोणी झाला तर सगळा आम्ही खाली आणतो म्हणून सांगणार, त्यांनी काही नाही म्हणणार आहे. ज्या तुम्ही आणून देतो मोज म्हणून त्या जात होता.
अशापैकी आहे. परंतु आपण जर सांगतो ज्यावेळी 2013 साली वहिनीला तुम्ही निवडून दिला, 2018 पर्यंत आपल्याला मागचं 30 वर्षात घडलं नव्हतं एवढं काम आम्हाला केलेलं आहे आणि करून दाखवलेलं आहे. जिवंत उदाहरण आणि त्यामधून सुद्धा तुम्ही दुसऱ्यांदा त्यांना निवडून दिला आणि आमदारकीमधून जे काम घडलं नाही ते आता पुढच्या काळात करायचं आहे. आणि निपाणी शहराचा जर विकास व्हायला असला तर नगरपालिका सुद्धा एखादी सत्ता पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाला आमदार आणि आपला नगरपालिका राहिलं तर नक्की चांगलं काम करू शकतो. काय जे घडलं नाही ते सर्व काम झालं होणार आहे. आतापर्यंत कारण बऱ्यापैकी वेळ झालाय, मी सुद्धा दोन तीन कार्यक्रम वगैरे आहे, मला सुद्धा वेळ झालाय. आपण सर्वांना उच्चकरण बसलेल्या सुद्धा आणि आपण सर्वांना निर्णय सुद्धा केलाय की आपला भारतीय जनता पक्षाचा अभ्यर्थी सभापती राणे शेलांना निवडून देणारच आहे की असं समजून घेतो. दिल्याबद्दल सुद्धा आपला सर्वांचा मी धन्यवाद असतो. आणि खास करून विकास वासुदेवनं त्यांचं सीट सुनील शेलारला आपलं सर्व नेते मंडळांना बसून कॅन्डिडेट फायनल करण्यासाठी बऱ्यापैकी आम्हाला त्रास झाला म्हणून सर्व कॅन्डिडेट एकापेक्षा एक चांगलं होतं. तरी सुद्धा तिकडचं तिकडं सगळं कार्ड कॉम्बिनेशन हे ते सगळं करून एखादी मागं घ्यायला पडलं, एखादं पुढं घ्यायला पडलं, असं सर्वात एकदा कोर कमिटीने निर्णय घेऊ आणि सर्व कॅन्डिडेटचा सुद्धा आपला मान देऊ, त्यांनी सुद्धा माघार सरकून आपल्या कॅन्डिडेटला निवडीसाठी सर्वात त्यांचं सगळं शोभत राह. सर्व लोक जे बोलले ते व्यवस्थित पण मागचं काय झालं काय राहिल्याचं सांगितलं. खेडेगावात बऱ्यापैकी काम केलं, 753 कोटीचं त्यामध्ये 51 कोटीचं शहरामध्ये झालं, मोठमोठं काम झालं, लहान असं जे काम काही राहिलं असेल कारण मी नगरपालिका असतो हे सर्व काम करू शकतो. त्यामधून ह्यावेळी तुम्ही नगरपालिका आपलं भारतीय जनता पक्षाचं कॅन्डिडेट निवडून दिलं पाहिजे. ते तर आपण सांगितलेलं काम सगळं करणार आहोत. आणि काही उदाहरण सांगत असताना ज्यावेळी 13 ते 18 पर्यंत मी काम केलं एक आणि दुसरं फक्त 7 सीट तुम्ही निवडून दिलं होतं. मागच्या 14 काय तर झालं आपलं 14 आलो नगरपालिका 13 नंतर 14 झाला असेल 14 किंवा 13 काही नाही, त्यात 6 सीट निवडून दिला होता तुम्ही त्यामधून काही.